आल्यानंतर प्रथमच यामध्ये सामील झालेला आहात. मधल्या काळामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह जी मोहीम होती ती थंड पडली होती. आता परत तुम्ही आलात आणि मुंबईकरांसाठी स्वच्छ हवा देण्याचा स्वच्छतेचा प्रोग्राम देतो. मुंबई स्वच्छ ठेवणं ही आमची नेहमीच प्रायोरिटी होती महापालिकेची. मुख्यमंत्र्यांनी डीप क्लीन ड्राईव्ह चालू केला, तो आज देखील चालू आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुकीच्या तयारींमुळं असं चित्र निर्माण झालं की हा ड्राईव्ह बंद झालेला आहे, पण तसा काही बंद झालेला नाही, चालू आहे तो. पण तो चालू आहे अधिक ठामपणे सांगण्यासाठीच मी इथं आलेलो आहे. तो बंद होता अशातला काही भाग नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ह्याच्यामध्ये सहभाग घेतल्यामुळं लोकांच्यामध्ये देखील याच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि एक मेसेज लोकांच्यापर्यंत हा पोचला की हे फक्त महापालिकेचं काम नाही आहे, हे सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे. कारण शेवटी अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. महापालिकेच्या अधिकारी येऊन इथं काय हाऊस गल्ल्यामध्ये राहणार नाही आहेत. हे तुम्हालाच राहायचं आहे, तुमचाच भाग आहे, तुमच्याच आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्याच्यामुळं डीप क्लीनसाठी जी काही यंत्रणा लागेल, मनुष्यबळ लागेल, मार्गदर्शन लागेल, ते महापालिका करायला तयार आहे. पण हे लोकांच्या सहभागामधूनच आपल्याला पुढं न्यायचं आहे. आणि डीप क्लीनची कल्पना अशी आहे की त्या भागामध्ये एकदा ठराविक पद्धतीचे जे काही इंडिकेटर महापालिकेने ठरवून दिलेले आहेत, आमचे सहायक आयुक्त असतील, इंजिनियर असतील किंवा अतिरिक्त आयुक्त असतील, सर्व सफाई कर्मचारी असतील, त्या इंडिकेटरप्रमाणे एकदा या ठिकाणी काम झाल्यानंतर मग जो नॉर्मल आपला घनकचरा असेल किंवा नॉर्मल साफसफाई असेल ही केल्यानंतरसुद्धा पुढचे बरेच दिवस किंवा पुढचे बरेच महिने इथली स्वच्छता कायम राहील अशा पद्धतीनं आपल्याला हे करायचं. हे तर आपण उभा आहे, हा जुन्या मुंबईचा भाग आहे, दाटीवाटीचा भाग आहे, इथं दुकानं आहेत, इथं लोक इथंच राहतात, या जुन्या टाईपच्या गल्ल्या इथं आहेत. त्याच्यामुळं हे आव्हानात्मक बाब आहे आणि मला वाटतं की हे आम्ही अशा पद्धतीनं पुढं चालूच ठेवणार. आज आपण सामील झाल्यानंतर आपल्याला नेमक्या आणखी कोणत्या गोष्टी अशा जाणवल्या की ज्या या डीप क्लीनमध्ये झाल्या पाहिजे? नाही, मी ह्यापूर्वी देखील हाऊस गल्ल्या पाहिल्या होत्या दुसऱ्या कामासाठी, तर ह्याच्यावरती जास्त भर देणं गरज आहे. आणि म्हणून मी म्हटलं की यंत्रणा सगळी आमच्याकडे आहे, अत्याधुनिक मशिनरीसुद्धा आहे, पण शेवटी मशिनरीने सगळं साफ केल्यानंतर पुढं त्याची जे काय सातत्य आहे ते टिकवण्याच्या कामामध्ये लोकांनी सहभाग दिला पाहिजे ना. किती शेवटी आपण हे करणार, तर लोकांचा सहभागातनं ते करू आम्ही. तर म्हणजे जाणवलं असं म्हणण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याला तुम्हाला सामान्य नागरिकांना जाणवतात त्याच जाणवतात, असं काही जगावेगळं तंत्र आहे किंवा अशातला भाग नाही आहे. सर, भरपूर ठिकाणी ठिकठिकाणी काम सुरू आहे महानगरपालिकेचं, आता काम रखडलेलं आहे, बंद पडलेलं आहे आचारसंहितामुळे असं सांगतात लोकांना त्रास होत आहे. पण सीएमने सांगितलं की जे काम रखडलेलं आहे मी कमिशनरशी बोललो आहे आणि लवकरात लवकर पूर्ण होईल, आपण काय सांगाल? नाही, मी आचारसंहिता किंवा निवडणूक यांना काही दोष देणार नाही, त्याच्यामुळं कुठलंही काम रखडलेलं नाही आहे. विशेषतः मान्सूनपूर्व जी कामं आहेत या सर्वांचं नियोजन महापालिकेने अगोदरच केलेलं होतं. एका दोन ठिकाणी काम सुरू झालं नसेल तर ते आम्ही निवडणूक आयोगाच्या विशेष विनंतीवरनं मान्य केलेलं आहे आणि ते आम्ही सुरू केलेलं आहे. प्रश्न एवढाच आहे की ही जी काही सगळी कामं चालू आहेत ती 15 मेपर्यंत आपल्याला बंद करून सगळी जी काही त्या ठिकाणी डेब्रीज आहेत किंवा कचरा आहे तो सगळा हटवायला लागेल. कारण यावेळेला सुदैवानं आणि आनंदाने मान्सूनच्या लवकर आणि वेळेवर आगमन होणार आहे आणि पुरेसं आगमन होणार आहे, तर त्याच्यामुळं आपली कामं सगळी जोरात चालू आहेत. हो, म्हणजे अजून ती पूर्णत्वाला गेलेली नाही ते मला मान्य आहे, पण ती सगळी आपल्याला करून 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आम्ही सर्व यंत्रणांना दिलेले आहेत. वॉर्डवाईज बैठका घेतलेल्या आहेत आणि सगळ्यांची तयारी झालेली आहे. पुढच्या आपल्याला साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये ह्याचा चांगला परिणाम दिसेल, म्हणजे आतासुद्धा कामं चालूच आहेत पण परिणाम दिसायला अजून 15 ते 20 दिवस जातील. सर, डीप संदर्भात एक टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते की पाण्याचा गैरवापर केला जातो मुंबईमध्ये. एकीकडे आपण पाहतोय पाणी टंचाई भासते. नाही, विरोधकांच्या ह्याच्याबद्दल बोलणं मी उचित होणार नाही, पण एक गोष्ट सांगतो की ह्याच्यामध्ये मुख्यतः आपण रिसायकल वॉटर वापरतो, रिसायकल झालेलं पाणी वापरतोय आणि त्याच्यामुळं आणि शेवटी प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे नंतर जो काही क्युरिटीवरती आम्हाला खर्च करायला लागणार आहे ते जर आत्ता तुम्ही केलं तर त्याच्यानंतरचा पुढचा सुद्धा परिणाम होणार आहे. पण आत्ता प्रामुख्यानं आपण हे रिसायकल पाणी वापरतोय आणि आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणावरती रिसायकल पाणी उपलब्ध आहे,
सर पाण्याचा प्रश्न जो आहे तो मुंबईमध्ये कुठेतरी आता वाढताना दिसतोय आपल्याला. बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. आता सुद्धा येताना आपण पाहिलं असेल 4 ते 5 पाण्याचे टँकर उभे होते जे पाणी पुरवठा करत होते. काय नेमकी महानगरपालिका उपाययोजना करते या संदर्भात? नाही, पाण्याची परिस्थिती सध्या जर बघितली तर पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे. मागच्या वर्षी पाऊस कमी झाला होता आणि जो पाऊस झाला होता तो सुद्धा कमी वेळामध्ये जास्त पाऊस झाला होता, त्यामुळे स्टोरेज कमी झालेला आहे. मग भातसामधला असेल तानसामधला असेल तर पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. हे जरी वस्तुस्थिती असली तरी देखील पाण्याचं नियोजन आम्ही अशा पद्धतीनं केलेलं आहे की साधारणतः 15 जुलैपर्यंत पाण्याची कमतरता पडणार नाही. आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे पावसाचा अंदाज चांगला असल्यामुळं ह्याचं नियोजन पूर्ण झालेलं आहे. आता काही ठिकाणी टँकर लावायला लागतात, त्याची कारणं वेगवेगळी आहेत. एक ठिकाणी असं असू शकतं की जेवढं पाणी त्या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे त्याच्यापेक्षा तिथल्या लोकांची रिक्वायरमेंट जास्त असू शकते. काही ठिकाणी लोकल प्रेशर जे आहे, म्हणजे लोकांचं प्रेशर नव्हे पाण्याचं प्रेशर, तर त्या ठिकाणचे काही इश्यू असू शकतात. काही ठिकाणी दुरुस्तीची कामं चालू आहेत पण ते तात्पुरते प्रश्न आहेत. जर सर्वसाधारण बघितलं तर मला वाटतं हे पाणीचं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे आणि पाणी पुरणार आहे. 15 जुलैपर्यंत आपल्याला पाण्याच्या स्टोरेजची कोणती अडचण येणार नाही. मान्सूनपूर्व तयारी काय सुरू आहे महानगरपालिकेच्या काय सांगाल आपण? मान्सूनपूर्व तयारीमध्ये आपण महापालिका जी नेहमीच कामं घेते आहे ती सुद्धा व्यवस्थित सगळी चालू आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मायनर नाले आहेत, मेजर नाले आहेत, त्यांच्या साफसफाईची कामं आहेत, ती दरवर्षीच घेतली जातात पण यावेळेला आम्ही अधिक तपशीलवार त्याचा तयारी केलेली आहे. वॉर्ड लेवलवरच्या बैठका घेतलेल्या आहेत. वॉर्ड लेवलच्या बैठका घेत असताना सब इंजिनियर ज्युनियर इंजिनियरपासून सगळ्यांच्याकडनं त्याचा फीडबॅक घेतलेला आहे. काँक्रिटीकरणाची जी कामं आहेत ती देखील 15 मेपर्यंत थांबून नवीन कुठलीही कामं घेऊ नये अशा सूचना आपण दिलेल्या आहेत. वॉर्ड लेवलला जी काही मशिनरी आवश्यक आहे ती घेतलेली आहे. डिझास्टर मॅनेजमेंटच्या सर्व राज्य सरकारी यंत्रणांच्या बैठका झालेल्या आहेत, त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. जे आपले नेहमीचे वॉटर लॉगिंगचे स्पॉट्स आहेत तर त्या ठिकाणी देखील प्रत्यक्ष उपाययोजना बऱ्याच ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आणि 1-2 ठिकाणी ज्या ठिकाणी अजूनही ह्या पावसाळ्यामध्ये शक्यता नाही त्या ठिकाणी जास्तचे पंप पुरवून पाणी बाहेर कसं सोडता येईल त्याचं देखील नियोजन करण्यात आलेलं आहे. तर मला वाटतं मान्सूनपूर्व तयारी चं नियोजन झालेलं आहे, तयारी पण चालू आहे. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला दिसेल की मोठ्या प्रमाणावरती ही तयारी पूर्ण झालेली आहे. हिंदी में सर क्या कहेंगे आप जहाँ पे क्लीन ड्राइव की जा रही है, पूरी मुंबई में क्लीन ड्राइव की जा रही है?